नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला टॉपिक आहे डिस्कशनचा परमिटेशन अँड कॉम्बिनेशन ज्याला आपण क्रमपरिवर्तन व संयोजन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो तर हा महत्वाचा टॉपिक आहे याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचा ट्रेंड आहे मागे पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि याच वर आधारलेले आपल्याला प्रॉबॅबिलिटीचे क्वेश्चन्स आपल्याला शिकायचे आहेत म्हणून हे दोघं कन्सेप्ट एकत्रच आहे परमिटेशन कॉम्बिनेशन आणि प्रॉबेबिलिटी तर बघा परमिटेशन मध्ये आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे ज्याला आपण मध्ये म्हणतो गणितामध्ये म्हणतो फॅक्टोरियल्स ऑफ नंबर्स ओके म्हणजे हे उद्गारवाचक चिन्ह जे दिसतंय त्याचा अर्थ फॅक्टोरियल असा होतो परमिटेशन मध्ये जर तुम्हाला व्यवस्थित प्रश्न कमीत कमी वेळात सोडवायचे असतील तर सेव्हन फॅक्टोरियल पर्यंतच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती असले पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हटलं तर चार फॅक्टोरियल म्हणजे काय तर चारापासून एकापर्यंत येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांचा गुणाकार म्हणजे चार फॅक्टोरियल पाच फॅक्टोरियल म्हणजे काय पाच पासून एकापर्यंत येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तर तुम्हाला सात फॅक्टोरियल पर्यंतच्या व्हॅल्यूज ह्या माहिती पाहिजे दुसरा महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला यामध्ये बघायचं आहे की परमिटेशनचा उपयोग केव्हा केला जातो आणि कॉम्बिनेशनचा उपयोग केव्हा केला जातो ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत पण बऱ्यापैकी वेळेस आपण रोजच्या जीवनामध्ये एकत्र वापरलेल्या आपल्याला त्या दिसत आहेत तर ज्या ज्या वेळेस आपल्याला निवड करून त्यांचा क्रम लावायचा असेल ओके सिलेक्शन अँड अरेंजमेंट निवड करून त्यांचा जर आपल्याला क्रम लावायचा असेल तर परमिटेशनचा वापर केला जातो त्याचा फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल आणि ज्या ज्या वेळेस निवड करायची असेल फक्त निवड जेव्हा करायची असेल त्यावेळेस कॉम्बिनेशनचा वापर केला जाणार आहे यांचे सूत्र जरी तुम्हाला दिलेले असले तरी हे सिम्प्लिफाय करून मी तुम्हाला पुढच्या मध्ये सांगणार आहेत म्हणून फक्त माहितीसाठी तुम्ही हे लिहून घ्या अदरवाईज काही लिहिण्याची गरज नाही आहे फक्त तुम्ही एवढं महत्वाचं लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस तुम्हाला क्रम लावायचा आहे व्यक्ती वस्तू अंक अक्षर यांचा जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रम लावायचा ते असेल तेव्हा आपल्याला परमिटेशनचा वापर करावा लागतो आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला सिलेक्शन करायची निवड करायची आपल्याला काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून एक किंवा दोन किंवा तीन अशा विशिष्ट गोष्टी आपल्याला निवडायच्या असतील तर आपण कॉम्बिनेशनचा वापर या ठिकाणी करणार आहेत आता बघा यामध्ये दोन रूल महत्वाचे आहेत ओके किंवा आणि दुसरा शब्द आहे आणि पहिला शब्द किंवा दुसरा शब्द आणि सिद्धांत त्याला म्हणतात रूल ऑफ ऍडिशन आणि रूल ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे ज्या ज्या वेळेस दोन गटांमध्ये किंवा असा शब्द प्रयोग जर आला असेल तर आपल्याला त्याला बेरजेने रिप्लेस करायचंय या किंवा या शब्दाला बेरजेने रिप्लेस करायचंय जा? व ज्या ज्या ठिकाणी आणि हा शब्द वापरला असेल त्याला आपल्याला गुणाकाराने रिप्लेस करायचा आहे आता हा कन्सेप्ट तुम्हाला आणि किवाचा कन्सेप्ट समजवण्यासाठी समजा बघा मी असं म्हटलं की, की एखाद्या मुलाकडे या ठिकाणी चार शर्ट्स आहेत एस वन एस टू एस थ्री आणि एस फोर आणि त्याच्याकडे दोनच पॅन्ट आहेत पॅन्ट वन आणि पॅन्ट टू आणि त्याला ड्रेस तयार करायचा आहे त्याला ड्रेस तयार करायचा आहे ड्रेस तयार करण्यासाठी आपल्याला शर्ट पण लागेल आणि पॅन्ट पण लागेल शर्ट आणि पॅन्ट ओके दोघं लागतील आपल्याला शर्ट आणि पॅन्ट लागतील आता तुम्हीच विचार करा बघा तो व्यक्ती काय करणार आहे पहिल्या पॅन्ट बरोबर पहिला शर्ट घालेल आणि एक पहिला ड्रेस तयार होईल आता पॅन्ट तीच असेल आणि दुसरा शर्ट घालेल दुसरा ड्रेस तयार होईल पॅन्ट तीच आहे तिसरा शर्ट घालेल तिसरा ड्रेस तयार होईल पॅन्ट तीच आहे आणि चौथा शर्ट घातला तर चौथा ड्रेस तयार झाला म्हणजे एका पॅन्ट सोबत त्याला चार वेगवेगळ्या शर्ट्स परिधान करून त्याला चार वेगळे ड्रेस तयार करता आले जसं त्याने पी वन सोबत केलं तसंच त्याला पी टू सोबत पुन्हा चार ड्रेस या ठिकाणी मिळणार आहे एस वन एस टू एस थ्री आणि एस फोर तर बघा एकूण किती ड्रेस त्याला मिळालेत इथले चार आणि इथले चार किती झाले आठ तेच जर आपण बघा या रूल ऑफ ॲडिशन आणि रूल ऑफ मल्टिप्लिकेशनचा वापर केला शर्ट त्याच्याकडे किती होते वन टू थ्री फोर पॅन्ट त्याच्याकडे दोन होत्या मध्ये शब्द प्रयोग आणि वापरतोय कारण ड्रेस साठी आणिच सा शब्द वापरावा ला 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 लागेल आपल्याला शर्ट आणि पॅन्ट म्हणून इथं गुणाकार केला तर चार जुने आठ आपल्याला मिळालेत आणि म्हणून नेहमी लक्षात घ्या परमिटेशन कॉम्बिनेशन आणि प्रॉबिलिटी म्हणजे संभाव्यता या दोघं मध्ये ज्या ज्या वेळेस किंवा शब्दाचा वापर केला असेल त्याला बेर्जेने रिप्लेस करा आणीचा जर वापर केला असेल तर त्याला गुणाकाराने आपल्याला रिप्लेस करायचा आहे याच्यावर देखील प्रश्न कसे तयार होतात बघा हा प्रश्न आपल्याला एक आकृती या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये टी वन टी टू आणि टी थ्री हे शहर रस्त्यांनी जोडलेले आहेत तर आपल्याला टी वन वरून टी थ्रीला जायचंय तर ते किती वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करता येईल बघा टी वन एक शहर दिलंय टी टू आहे आणि टी थ्री हे शहर आहे टी वन ते टी टू जाण्यासाठी तीन मार्ग आहेत आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत आता मला टी वन पासून टी वन टू टी टी थ्री असा प्रवास करायचा असेल तर मला पहिला प्रवास टी वन ते टी टू करावा लागेल कारण टी वन आणि टी थ्रीला डायरेक्ट जोडणारा ना मार्ग नाही आहे आणि इथं शब्द प्रयोगाला आणि दुसरा मार्ग असेल टी टू आणि टी थ्री ओके तर बघा मग इथं किती मार्गांनी प्रवास होतोय तीन इथं दोन दोघांचा गुणाकार होईल तीन दोन्ही सहा तुमचं उत्तर असणार आहे जो तुमचा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर तुमचं असेल लक्षात घ्या इथं आणि हा शब्द प्रयोग आपण का वापरलाय त्याच्यावर फोकस करा कारण टी वन टू टी थ्री हा डायरेक्ट मार्ग नाहीये जाण्याचा ना आणि म्हणून आपल्याला इथं प्रवास पहिल्यांदा टी वन ते टी टू करावा लागेल आणि टी टू ते टी थ्री करावा लागेल यूपीएससी मध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी हे चार शहर दिलेले आहेत पी आणि क्यू ह्या तीन मार्गांनी जोडलेला हा पहिला मार्ग आहे हा पहिला मार्ग आहे हा दुसरा मार्ग आहे आणि हा तिसरा मार्ग आहे पी क्यू तीन मार्गांनी जोडले क्यू आर दोन मार्गांनी जोडले आणि आर एस आपल्याला तीन मार्गांनी जोडलेले दिसत आहेत एकाने पी ते एस असा प्रवास केला आहे तर तो किती मार्गाने होईल येस चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे आता बघा पी ते क्यू किती मार्ग आहेत बघा तीन मार्ग आहेत क्यू ते आर किती मार्ग आहेत दोन मार्ग आहेत आणि आर ते एस तीन मार्ग आहेत या सर्व मार्गांचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे तीन जुने सहा आणि सहा त्रिक अठरा मार्ग असतील विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे युपीएससी दोन हजार सतरा किंवा अठराला विचारला गेलेला हा प्रश्न आहे बघा युपीएससी सी सॅट मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर तुम्हाला याच कन्सेप्टवर जो बेसिक सिद्धांत आहे गरजेचा सिद्धांत आणि गुणाकाराचा सिद्धांत याच्यावर हा प्रश्न आहे तर याच प्रश्नावर एमपीएससी सी सॅट मध्ये विचारलेला प्रश्न एमपीएससी सी सॅट दोन हजार अठराचा हा प्रश्न आहे दोन हजार अठरा का दोन हजार सतराचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर इथं थोडस तुम्हाला काळजीपूर्वक काम करावं लागेल दिनूचे घर ते शाळा या दरम्यान तेवीस बसेस उपलब्ध आहेत दिनूच घर आणि शाळा यांच्यामध्ये तेवीस बसेस आहेत उपलब्ध जर घरापासून शाळेपर्यंत वेगळ्या बसने जाऊन परतायचे आहेत हा शब्द महत्वाचा आहे बघा शाळेत जाऊन परत येताना वेगळ्या बसने त्याला परतायचे असेल तर दिनू किती वेगवेगळ्या प्रकारे ये जा करता येईल आता बघा त्याचं ये जा करणं म्हणजे काय घर ते शाळा असा पहिल्यांदा तो प्रवास करेल आणि त्याला परत पण यायचं आहे म्हणून आणि त्याचा परतीचा प्रवास शाळा ते घर असणार आहे शाळा ते घर असणार आहे आता मला सांगा त्याला जाण्यासाठी किती बसेस अवेलेबल आहेत तेवीस बसेस अवेलेबल आहेत परत येताना त्याला वेगळ्या बसने परत यायचं म्हणजे आता ज्या बसने गेला होता ती बस त्याला परत येण्यासाठी वापरता येणार नाही म्हणजे आता त्याच्याकडे बावीस बसेस अवेलेबल आहेत तर आणि याला आपल्याला गुणाकाराने रिप्लेस करता येईल या दोघांचा गुणाकार करा तुमचं उत्तर पाचशे सहा होणारे जो पर्याय क्रमांक दोन आपल्याला दिसतोय तर खूप सुंदर प्रश्न आहे हा एम पी एस सी सी दोन हजार मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय परत येताना तो वेगळ्या बसने प्रवास करतोय म्हणून मी वेगळ्याला बॉक्स केला बघा वेगळ्या या शब्दाला बॉक्स केलाय म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये दिलेला प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो आपल्याला त्याला रिस्पेक्ट करायचा आहे याच पद्धतीने एक प्रश्न मी तुम्हाला दिलाय प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न व्यवस्थित वाचा मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल औरंगाबाद ते पुणे जाण्यासाठी व येण्यासाठी दहा बस लाईन्स आहेत परंतु ज्या बसचा वापर जाण्यासाठी केला त्याच बस परत त्याच बसने परत येता येत नाही तर किती वेगवेगळ्या प्रकारे प्रवास करता येईल हो Yeah, so, व्हेरी गुड सो औरंगाबाद ते पुणे औरंगाबाद ते पुणे जाण्यासाठी आणि आपल्याला जाऊन येऊन करायचं आहे सो so, दुसरा प्रवास आपला आणि दुसरा प्रवास आपला पुणे ते औरंगाबाद असणार आहे सो so, जाताना तर तुमच्याकडे जा दहा बसेस असतील तर परत येताना फक्त नऊ बसेस असणार आहे कारण ज्या बसने तुम्ही जाताना प्रवास केला ती बस तुम्हाला परतीच्या वेळेस वापरता येत नाही मध्ये शब्दप्रयोग आणि म्हणून त्याला गुणाकाराने रिप्लेस होईल दहा गुणीला नऊ नव्वद तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे मला पूर्ण खात्री तुमचं पण उत्तर हे नव्वद आलं असेल येस व्हेरी गुड आता बघा परमिटेशन आपण म्हटलं की परमिटेशनचा वापर कुठं केला जातो की ज्या वेळेस तुम्हाला वस्तूंची मांडणी करायची असते त्यांचा क्रम लावायचा असतो सो so, एन वस्तूंची किंवा व्यक्तींची किंवा अंकांची अक्षरांची रेषेतील मांडणी करण्याचे एकूण प्रकार एन फॅक्टोरियल आहेत आणि एन फॅक्टोरियल म्हणजे उद्गारवाचक चिन्ह काय असतं ते मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय ओके उदाहरणार्थ समजा मी या ठिकाणी हे तीन व्यक्ती घेतलेत बघा त्यांचे वेगवेगळे कलर या ठिकाणी मी मुद्दाम दिलेले आहेत निळ्या रंगाचा व्यक्ती पिवळ्या रंगाचा व्यक्ती आणि हिरव्या रंगाचा व्यक्ती या तीन व्यक्तींची आपल्याला एका रांगेमध्ये तुम्हाला मांडणी करायची आहे तर ह्या सूत्रामध्ये मांडणी करण्याचे एकूण मार्ग किती होतील बघा व्यक्ती किती आहेत एक दोन तीन सो तीन फॅक्टोरियल म्हणजे किती होतील सहा मांडणी या ठिकाणी करता येतील त्या कशा बघा पहिली मांडणी मी अशी करतोय निळ्या रंगाच्या व्यक्तीला पहिलं स्थान दिलं आणि मग पिवळा दुसरा आणि हिरवा तिसरा नंतर निळा सुरुवातीलाच ठेवला आणि पिवळ्या आणि हिरव्याची आदला बदल केली ह्या दोन अरेंजमेंट झाल्या माझ्या बघा ही पहिली अरेंजमेंट ही दुसरी अरेंजमेंट आता पिवळ्या रंगाचा व्यक्ती अगोदर ठेवला नंतर हिरवा आणि निळा नंतर हिरवा आणि निळा मधले आदला बदल केली तर या मला पुन्हा दोन अरेंजमेंट भेटल्या सो तिसऱ्या आणि चौथ्या आता तुम्हाला समजलं मी पुढची अरेंजमेंट कशी करणार आहे यस आता हिरव्याचा क्रमांक अगोदर येईल आणि मग पिवळा आणि निळा असेल मग पिवळ्या आणि निळ्यामध्ये बदल होऊन अजून आपल्याला दोन मांडणे भेटल्या तर एकूण मांडणे किती झाले बघा सहा लक्षात घ्या म्हणून एन वस्तू आहेत व्यक्ती आहेत अंक आहेत किंवा अक्षर आहेत त्यांची जर तुम्हाला रेषेत मांडणी करायची असतील तर त्याचे एकूण प्रकार हे किती असतात एन फॅक्टोरियल त्याचे असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण देऊन तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केला तीच मांडणी जर तुम्हाला वर्तुळाकार करायची असेल बघा एन वस्तूंची व्यक्तींची अंकांची अक्षरांची गोलाकार मांडणी करण्याचे एकूण मार्ग एन वजा एक फॅक्टोरियल आता हे असं का बघा जेव्हा तुम्ही रेषेमध्ये मांडणी करता तेव्हा रेषेमधले दोन टोक आपल्याला माहिती असतात डाव टोक किंवा उजव टोक तसंच वरचं टोक खालचं टोक हे टोकं आपल्याला डिफाईन असतात पण वर्तुळाच्या केस मध्ये टोकं डिफाईन नसतात आणि म्हणून पहिल्यांदा एक व्यक्ती बसवून आपल्याला स्टार्टिंग पॉइंट ठरवावा लागतो म्हणून ज्या वेळेस तुम्ही गोलाकार मांडणी कराल त्यावेळेस एन वजा एक फॅक्टोरियल अशा प्रकारे मांडणी होईल जसं बघा इथं तीन व्यक्ती ए बी सी या ठिकाणी सर्क्युलर म्हणजे गोलाकार मांडणी करून बसवलेत तर ए इथं बसवला तर बी त्याच्या डावीकडे आणि सी त्याच्या उजवीकडे आता बदल काय होऊ शकतो फक्त सी आणि बी यांची जागा आतला बदल होईल दोन प्रकारच्या मांडण्या आपल्याला भेटल्या तीन व्यक्ती होते तीन वजा एक फॅक्टोरियल तीन वजा एक फॅक्टोरियल म्हणजे दोन फॅक्टोरियल आणि दोन फॅक्टरीची व्हॅल्यू दोन होते लक्षात घ्या तर आपल्याला समजा मग अशा प्रकारे विचारलं गेलं ले की लेटस्ट से आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चार व्यक्तींची गोलाकार मांडणी करायची किंवा चार व्यक्ती एका गोलाकार टेबल भोवती बसले तर किती वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतील तर चार वजा एक फॅक्टोरियल सो चार वजा एक फॅक्टोरियल म्हणजे किती तीन फॅक्टोरियल तर ते सहा वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतील मी म्हटलं की आठ व्यक्तींची गोलाकार टेबल भोवती मांडणी करायची आय होप की तुम्ही ते फॅक्टोरियलच्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या सुरुवातीच्या आठ फॅक्टो आठ व्यक्तींची गोलाकार मांडणी करायची सो आठ वजा एक फॅक्टोरियल सो आठ वजा एक फॅक्टोरियल म्हणजे किती झाले सात फॅक्टोरियल आणि सात ची व्हॅल्यू होती पाच हजार चाळीस आणि म्हणून मी तुम्हाला बोललो होतो की पाच कमीत सा, कमी, कमी सात फॅक्टरी पर्यंतच्या व्हॅल्यू हो, आपल्या पाठ असल्या पाहिजे पुढचा मुद्दा असा आहे बघा की आपल्याला अंकांपासून आपल्याला संख्या तयार करायचा असतात परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये परमिटेशन मध्ये आपल्याला अंकांची रेषेमध्ये मांडणी केल्यानंतर संख्या तयार होतात Osionfish. आता बघा याच्यासाठी हा कन्सेप्ट कसा याचा अप्लिकेशन आपण करू शकतो आता म्हटलंय बघा एक दोन तीन चार पाच या अंकांमधून तीन अंकी संख्या किती जाक्या, तीन अंकी संख्या तयार करू शकतात आता बघा पाच अंक दिलेत आपल्याला तुम्ही असं पण करू शकतात बघा किती अंक अवेलेबल आहेत आपल्याकडे पाच अंक अव्हेलेबल आहेत आणि क्रम लावायचा आहे म्हणून परमिटेशन आहेत किती संख्या किती अंकी संख्या तयार करायची तीन अंकी संख्या तयार करायची म्हणून पाच अंकांमधून मला तीन अंक निवडायचे आहेत तर याला सूत्राप्रमाणे कसं लिहू शकतो बघा आपण ouais पाच फॅक्टोरियल भागीला पाच वजा तीन फॅक्टोरियल ओके okay. सो so, पाच फॅक्टोरियल ची व्हॅल्यू किती होते एकशे वीस होते आणि पाच वजा तीन म्हणजे किती आले दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन व्हॅल्यू होते सो so, एकशे वीस भागीला दोन किती संख्या तयार होतील साठ संख्या तयार होतील हा झाला फॉर्म्युला वापरून तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरून तुम्ही हे करू शकतात फॉर्म्युला या ठिकाणी वापरला मी परमिटेशनचा पण आता खूप कन्सेप्शुअल जर आपल्याला काम करायचंय कन्सेप्ट जर वापरायचं आहे आपल्याला बघा तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत म्हणजे मला तीन जागा भरायच्या आहेत ओके तीन मला जागा भरायच्या आहेत म्हणजे एकक स्थानची जागा दशक स्थानची जागा आणि शतक स्थानची जागा या तीन जागा मला भरायच्या आहेत तर आता मला सांगा शतक स्थानची जागा भरण्यासाठी माझ्याकडे जा किती अंक अवेलेबल आहेत माझ्याकडे किती अंक अवेलेबल आहेत मी या ठिकाणी एक ठेवू शकतो किंवा मी दोन ठेवू शकतो किंवा तीन ठेवू शकतो किंवा चार किंवा पाच म्हणजे ही जागा भरण्याचे माझ्याकडे एकूण वेगवेगळे पाच मार्ग झाले ओके म्हणजे एकाने सुरू होणाऱ्या काही संख्या असतील ओके दोनाने सुरू होणाऱ्या संख्या असतील काही नंतर तीनाने सुरू होणाऱ्या संख्या असतील काही चाराने सुरू होणाऱ्या संख्या असतील आणि पाचाने सुरू होणाऱ्या संख्या असतील म्हणजे तुम्ही दश अंक हा पाच वेगवेगळ्या प्रकारे भरला गेला आता इथं अंकांची पुनरावृत्ती न होऊ देता पुनरावृत्ती न होऊ देता हा महत्वाचा बाळ आहे पुनरावृत्ती न होऊ देता म्हणजे एक प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे म्हणजे इथं समजा मी दोन भरला होता तर पुढे मला दोन वापरता येणार नाही माझा हा दोन ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे एक उरला तीन उरला चार उरला आणि पाच उरला कारण की दोन मी इथं भरून टाकलं तर पुढे वापरता येणार नाही मग हे ही जागा भरण्याचे एकूण मार्ग किती झाले चार मार्ग झाले से आपण इथं एक भरून टाकला तर आता साठी कोणते कोणते उरले तीन चार आणि पाच तर ही जागा मी किती मार्गाने भरू शकतो तीन मार्गांनी भरू शकतो आणि सर्वांचा गुणाकार होणार आहे इथं शब्दप्रयोग मध्ये आणि कारण की तुम्ही आनी आनी शतक स्थान भराल आणि दशक स्थान आणि शतक एकक स्थान तेव्हा तुमची तीन अंकी संख्या तयार होईल आपल्याला माहिती की आणि हा शब्द प्रयोग आपण गुणाकाराने रिप्लेस करतो सो पाचोक वीस आणि वीस त्रिक साठ संख्या तुमच्या तयार होतील जे आपल्या सूत्राने देखील आले आता वर काम करताना सुरुवातीला थोडा तुम्हाला त्रासदायक वाटेल हा पण एकदा का कन्सेप्ट तुम्हाला हा समजला तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न लवकरात लवकर करू शकतात ओके आता बघा हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित हे लिहून घ्या हे मार्ग हा शब्द प्रयोग लिहा फक्त चार तीन पाच लिहू नका पाच मार्ग आहेत चार मार्ग ही जागा भरण्याची तीन मार्ग आहेत ते मार्ग कसे हे या ठिकाणी मी तुम्हाला शतक स्थान भरून दाखवलेलं आहे शतक स्थान भरून दाखवलेलं आहे ठीक आहे आता जर मी तुम्हाला सांगितलं की हेच अंक वापरून आपल्याला चार अंकी संख्या बनवायची चला मग चार अंकी संख्या बनवायला सुरुवात करा हेच अंक आपल्याकडे दिलेले आहेत आणि आपल्याला चार अंकी संख्या बनवायची चला हा पुनरावृत्ती न होऊ देता प्रत्येक अंक एकदाच वापरायचा पुनरावृत्ती न होऊ देता खूप प्रॉपरली प्रेझेंट करा सुरुवातीला आता बघा चार अंकी संख्या तयार करायच्या आहेत म्हणजे मला चार रकाने भरावे लागतील चार रकाने मला भरावे लागतील ओके okay. सो so, ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे एक पण अव्हेलेबल आहे दोन अवेलेबल आहे तीन अवेलेबल आहे चार अवेलेबल आहे पाच म्हणजे ही जागा मला भरण्याचे एकूण पाच मार्ग झाले आता समजा इथं मी चार भरला तर इथं एक दोन तीन आणि पाच हे चारच अंक राहिले म्हणजे ही जागा भरण्याचे एकूण मार्ग किती झाले चार पुनरावृत्ती न होऊ देता असेल तर असा एक एक मार्ग तुमचा कमी जाईल समजा इथं आपण तीन भरून टाकला तर इथं तुम्हाला उरले तीनच अंक उरले म्हणजे तीन मार्ग आहेत इथं भरण्याचे समजा लेटस्ट आपण इथं पाच भरला तर शेवटची जागा भरण्याचे दोनच मार्ग उरले आणि या सर्व मार्गांची तुमची बेरीज होणार आहे पाच चोक वीस विस्त्रीक साठ साठ जुने एकशे वीस आणि मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर एकशे वीस आलं असेल ओके चला आता बघा पुढचा हा एक प्रश्न आपल्याला आयोगाने एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे आय रिक्वेस्ट एव्हरी मी प्रत्येकाला विनंती करतो की हा प्रश्न प्रत्येकाने करा चला आपल्याला पर्याय देखील दिलेले आहेत तीन चार पाच सहा सात यापैकी एका वेळी फक्त कोणतेही चार अंक को। एकदाच वापरून एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतील यस तुमचं उत्तर आलंय चार अंकी संख्या तयार करायच्या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला चार रकाने भरावे लागतील हजार स्थान शतक स्थान दशक स्थान आणि एकक स्थान तर आता इथं पण पाच अंक दिलेत म्हणजे ही जागा तीन वरून जाऊ शकते चार सहा पाच आणि सात कोणता पण म्हणजे पाच मार्ग झाले इथं भरण्याचे लटस साहेब इथं सात भरला तर इथं तुम्हाला उरले अंक कारण प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे इथं तुमचे चार मार्ग राहतील असा एक एक मार्ग पुढे काय होत जाईल कमी कमी होत जाणार आहे एक एक मार्ग कमी कमी होत जाईल आणि सर्व मार्गांचा मग नंतर गुणाकार होईल पाच चुक वीस वीस त्रिक साठ आणि साठ जुने एकशे वीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक एकशे वीस असणार आहे पुढचा प्रश्न बघा आपल्याला अ दोन तीन पाच सहा सात आणि नऊ हे अंक वापरून पाचने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येणाऱ्या तीन अंकी संख्येला आपल्याला तयार करायचे आहेत तर आधी कंडिशन दिलीये बघा राज्यसभेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत ओके आणि प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे संख्या तीन अंकी आहेत म्हणून तीन अंकी आपल्याला तीन जागा भराव्या लागतील तीन जागा आपल्याला भराव्या लागतील सो ह्या तीन जागा आपण करून घेतल्या शेवटचा अंक आपल्याला पाच अंक यायला पाहिजे बघा पाच ने भाग जायचं तर पाचाची कसोटी आठवा पाचाची जर कसोटी आठवली तुम्ही तर ज्या संख्येच्या एकक्षाने शून्य किंवा पाच असतो त्याच संख्येला पाचाने निशेष भाग जातो म्हणजे शेवटचं स्थान भरण्यासाठी आपल्याकडे एकमेव मार्ग आहे आणि आपल्याकडे जो पाच दिलेला आहे तो आता आपल्याला दुसरीकडे कुठंच वापरता येणार नाही कारण प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आता बघा किती अंक उरले तुमच्याकडे दोन तीन सहा सात नऊ म्हणजे ही जागा भरण्यासाठी दोन तीन सहा सात नऊ हे किती अंक आहेत पाच अंक आहे म्हणून ही जागा आपल्याला पाच वेगवेगळ्या मार्गाने भरता येणार आहे इथं समजा दोन तुम्ही पुटअप केला तर पुढे भरण्यासाठी तीन सहा सात नऊ तुमच्याकडे चार मार्ग उरणार आहेत तर या सर्वांचा गुणाकार होईल वी, पाच चुक वीस आणि सो भाग जाणाऱ्या एकूण तीन अंकी संख्या ह्या वीस तयार होणारे तुमचा पर्याय पर्याय क्रमांक चार आहे तर व्यवस्थित हा प्रश्न समजून घ्या प्रश्न लिहून घ्या प्रश्न लिहिण्याची पद्धत पण लिहून घ्या ओके शक्यता वाढ तुम्हाला जर थोडसं वेळ पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉझ करून तुम्ही हे लिखाण कंप्लीट करा आता पुढचं बघा आपल्याला वाक्यांपासून म्हणजे एखाद्या शब्दामध्ये दिलेल्या अक्षरांपासून आपल्याला काय बनवायचं आहे वेगवेगळे शब्द बनवायचे तर बघा त्या त्याच्यासाठी काय केलं जाऊ शकत लीडर या शब्दाची अक्षरे किती प्रकारे लावली जाऊ शकतात किंवा किती प्रकारे शब्द तयार केली जाऊ शकतात आता याची एक पद्धत असते बघा समजून घ्या मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि मग या प्रश्नावर आपण घेऊ समजा टीम या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून आपल्याला वेगवेगळे शब्द तयार करायचे असतील तर मोजा याच्यामध्ये किती अक्षर आहेत अक्षर मोजून घ्या याच्यामध्ये अक्षरांची संख्या चार एक दोन तीन चार बस तेवढ्याच फॅक्टोरियल घेऊन टाका चार फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल म्हणजे चोवीस तुमचं उत्तर याच्यामध्ये असणार आहे समजा मी तुम्हाला विचारलं की मोबाईल या शब्दाचं प्रत्येक अक्षर एकदाच वापरून किती शब्द तयार होतील ओके तर आपल्याला काय करायचं याच्यात मोजायचं किती अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा तर एकूण सहा अक्षर आहेत जेवढे अक्षर असतील तेवढ्या अक्षरांचं फॅक्टोरियल व्हॅल्यू घेऊन टाका सहा फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे सातशे वीस ओके आता थोडासा मी शब्द बदलतो बघा पेपर जर मी म्हटलं पी ए पीई आर पेपर पेपर या शब्दामध्ये आता जर तुम्ही मोजलं तर पाच अक्षर आहेत पण या पाच अक्षरांमध्ये थोडस केलं तर पी हे अक्षर दोन वेळेस आलाय पी हे अक्षर दोन वेळेस आलंय तर मग अशा वेळेस काय करायचं पाच अक्षर आहेत म्हणून पाच फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय टू फॅक्टोरियल आता हा टू फॅक्टोरियल का कारण पी हे लेटर दोन वेळेस आलंय म्हणून म्हणून तुमचं उत्तर इथं पाच ची व्हॅल्यू एकशे वीस आहे दोन ची व्हॅल्यू दोन भागाकार होईल तुमचं साठ तर हे तिघं एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर मला लीडर या शब्दापासून ते किती प्रकारे लावली जाऊ शकतात ते मला तुम्हाला उत्तर सांगायचं आहे चला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्या हे तिघं एक्झाम्पल लिहिणं महत्वाचं आहे जे जो अक्षर किंवा जितक्या वेळेस आलं असेल समजा तीन वेळेस जर आलं असेल तर तीन फॅक्टरीने भागा चार वेळेस आलं असेल तर चार फॅक्टरी भागा ओके सो लीडर साठी तुम्ही जर बघताय तर, तर लीडरच्या बाबतीमध्ये आपण जर चेक केलं तर किती अक्षर आहेत त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा अक्षरं आहेत आणि ई दोन वेळेस येतोय म्हणून त्याला दोन फॅक्टरीने भागावं हो लागेल सो सहा ची व्हॅल्यू होते सातशे वीस भागीला दोन केल्यानंतर दोन फॅक्टरी म्हणजे दोन तर तीनशे साठ तुमचं उत्तर यायला पाहिजे जो पर्याय क्रमांक आपल्याला तीन या ठिकाणी दिसतोय आय होप की तुम्हाला हे समजलं असेल आता अजून याची चांगली प्रॅक्टिस व्हावी म्हणून काय करा तुम्ही स्वतःचं नाव लिहा स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये लिहा आणि स्वतःच्या नावापासून किती वेगवेगळे शब्द तयार होत आहेत तुमच्या स्वतःच्या नावामधील प्रत्येक अक्षर एकदा वापरून किती वेगवेगळे शब्द तयार होत आहेत ते तुम्ही करून बघा म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट पूर्णपणे त्या ठिकाणी समजेल पुढचा प्रश्न बघा हा सुंदर प्रश्न आहे बघा इथं अक्षरांची पुनरावृत्ती करण्याची परवानगी नसल्यास लॉगरिथमस हा एक शब्द आहे या शब्दातील अक्षरातून चार अक्षरी शब्द आपल्याला तयार केले जाऊ शकतात ज्याचा अर्थ नसलेला किंवा अर्थ नसलेला शब्द किती अर्थ असलेला किंवा नसलेला असं त्यांना म्हणायचं आहे अर्थ असलेला किंवा अर्थ नसलेले शब्द किती आहेत आता बघा लॉगरिथमस हा शब्द जर तुम्ही बघितला याच्यात किती शब्द किती अक्षर आलेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अक्षर आहेत आणि मला चारच अक्षरी शब्द त्या ठिकाणी तयार करायचा आहे जसं आपण सहा अंकांपासून चार अंकी संख्या बनवल्या त्याचप्रमाणे करा लॉगिरीतमस या शब्दामध्ये कोणताही अक्षर पुन्हा आलेला नाहीये आपल्याला चारच अक्षरी शब्द बनवायचा आहे म्हणजे आपल्याला चारच जागा भराव्या लागतील आणि प्रत्येक अंक हा एकदाच या ठिकाणी वापरायचा आहे प्रत्येक शब्द एकदाच वापरायचा आहे तर बघा आपल्याला इथं दिसतंय की ही पहिली जागा आपण दहा वेगवेगळ्या मार्गाने भरू शकतो हा दहा वेगवेगळ्या मार्गाने भरू शकतो आता अक्षरांची पुनरावृत्ती करायची नाहीये म्हणजे पुढचा एक मार्ग कमी होऊन जाईल म्हणजे पुढे नऊ मार्ग होतील याच्या पुढे आठ मार्ग होतील याच्या पुढे सात मार्ग होतील आणि सर्वांचा गुणाकार होईल बघा ओके सर्वांचा गुणाकार होईल नऊ गुणिला दहा नव्वद नव्वद गुणिला आठ गुणिला सात सो नव्वद गुणिला आठ सातशे वीस झाले सातशे वीस गुणिला सात तुमचं उत्तर पाच हजार चाळीस येणारे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन येस खूप सुंदर प्रश्न आहे हा समजून घ्या दहा आपल्याला शब्द दिले होते दहा आपल्याला काय दिले होते अक्षर दिले होते ते अक्षर कशामधले घ्यायचे आपल्याला लॉगरिथमस मधले घ्यायचे आणि त्याच्यापासून आपल्याला चारच अक्षरी शब्द तयार करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पुनरावृत्ती करण्याची परवानगी नाहीये ओके चला पुढचा प्रश्न बघा कॅपिटा या शब्दाचे किती वेगवेगळ्या प्रकारे ते लावले जाऊ शकतात असं आपल्याला विचारलंय तर हा प्रश्न तर आपल्यासाठी सोपा प्रश्न आहे तर मोजून घ्या आपण याच्यामध्ये किती लेटर्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स पुन्हा सहा लेटर्स आहेत म्हणून सहा फॅक्टोरियल डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल करावं लागेल टू फॅक्टोरियल कशासाठी ए साठी कारण ए हे लेटर किती वेळेस आलंय दोन वेळेस आलंय म्हणून तुमचं उत्तर असेल सातशे वीस डिवायडेड बाय टू म्हणजेच किती असणार आहे तीनशे साठ असेल जो पर्याय क्रमांक एक आपला या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा ऑप्टिकल शब्दाची अक्षरे किती वेगवेगळ्या प्रकारे लावली जाऊ शकतात जेणेकरून स्वर एकत्र येतील जेणेकरून स्वर नेहमी एकत्र येतील तर बघा आता स्वर हा वेगळा प्रकार आहे बघा स्वर कुठले कुठले आहेत इंग्रजी भाषेमधले स्वर कुठले कुठले आहेत ए ई -e आय ओ यू हा तर हे एकत्र यायला पाहिजे मग ऑप्टिकल या शब्दामध्ये कोणते कोणते स्वर एकत्र आले कोणते कोणते स्वर आहेत ओ आहे आय आहे आणि ए आहे तर यांनी मिळून काय तयार होणार आहे एक गट तयार होणार आहे याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते बघा पी आहे पी आहे सी आणि एल तर या स्वरांच्या गटाला थोड्या वेळाकरिता आपण एक अक्षर मानू याला जर एक अक्षर मानलं तर हे एक अक्षर हे दुसरं अक्षर तिसरं अक्षर चौथं अक्षर आणि पाचवं अक्षर असे पाच वेगवेगळे अक्षर झाले त्यांची अरेंजमेंट पास फॅक्टोरियल प्रमाणे होईल राईट आणि बघा आता हे स्वर जर आपल्याला एकत्र पाहिजे असतील तर ते तीन आहेत मग ते तीन किती वेगवेगळ्या प्रकार बघा आय ओ ए हा पण स्वर एकत्रच आहेत ओ ए आय या पद्धतीने पण स्वर एकत्रच आहेत आय ओ एन आय ए ओ इथं पण एकत्रच आहेत म्हणजे हे स्वर त्यांच्या त्यांच्या मध्ये तीन फॅक्टोरियल वेजने अरेंज होती तीन आहेत म्हणून तीन फॅक्टोरियल पुन्हा रिपिटेशन आपण कोणतंही अक्षर पुन्हा पुन्हा येत नाहीये म्हणून बघा पाच फॅक्टोरियल ची व्हॅल्यू एकशे वीस होते आणि म्हणजे काय होतं गुणाकार तीन फॅक्टोरियल म्हणजे सहा दोघांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर सातशे वीस होतं जो पर्याय क्रमांक चार आपल्याला दिसतोय तर खूप सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा व्यवस्थित समजून घ्या स्वरांचा जो गट तयार होतोय त्याला आपण एक अक्षर मानतोय आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आप मांडणी केलेली आहे पुढचा प्रश्न बघा मला पूर्ण खात्री की हा प्रश्न तुम्हाला जमेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा तुमचं उत्तर मिळाल्यानंतरच व्हिडिओ रन करा पेशंट या शब्दाची अक्षरे किती वेगवेगळ्या प्रकारे लावली जाऊ शकतात जेणेकरून स्वर नेहमी एकत्र येतील आता स्वर कोणते कोणते बघा ए आहे आय आहे आणि ई आहे ओके सो so, यांचा एक गट तयार होऊन जाईल त्यांना एक अक्षर मानू आपण याच्यानंतर काय काय उरलं तुमचा पी उरला टी उरला एन उरला आणि टी उरला आता किती अक्षर झाले बघा हा स्वरांचा अक्षर स्वरांचा गट एक अक्षर हे दोन तीन चार आणि पाच सो पाच अक्षर आहेत पण त्याच्यामध्ये टी दोन वेळेस येतोय म्हणून याला दोन फॅक्टरीने भागून टाका आणि आता आणि कशासाठी लिहिलं आहे स्वरांच्या गटासाठी लिहिलं आहे स्वरांच्या गटामध्ये तीन स्वर आहेत म्हणून ते तीन फॅक्टरी रिप्लेस होतील रिप्लेस नाही ती प्रमाणे अरेंज होतील ओके सो चला मग पाच फॅक्टरीची व्हॅल्यू एकशे वीस आहे भागीला दोन आणि म्हणजे गुणाकार तीन फॅक्टरीचे व्हॅल्यू सहा होते सो बेक बे बेत्रिक सहा आणि बार छत्तीस तुमचं उत्तर तीनशे साठ या ठिकाणी यायला पाहिजे सो तीनशे साठ उत्तर तुमचं आहे पर्याय क्रमांक तीन लक्षात घ्या तर अशा पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होईल विद्यार्थी मित्रांनो पुढचं बघा आता कॉम्बिनेशनवर आपण काम करणार सा हो आहे मी कॉम्बिनेशनचं सांगितलं तुम्हाला कॉम्बिनेशन कुठं वापरणार त्याला आपण मराठीमध्ये संयोजन म्हणतो ज्या ठिकाणी आपल्याला निवड करायची म्हणजे मला माझ्याकडे समजा एन व्यक्ती आहेत किंवा एन गोष्टी आहेत त्याच्यातून मला एकच गोष्ट निवड करायची आहे तर त्याला लिहू शकतो आपण एन सी वन वन हा काय दाखवतोय की तुम्ही काय निवड करतायत एन म्हणजे काय दाखव बघा या पर्टिक्युलर केसमध्ये इथं तुमच्याकडे किती गोष्टी अवेलेबल आहेत तुमच्याकडे असलेल्या गोष्टी असलेले तुमच्याकडे असलेले गोष्टी आणि ही आर काय दर्शवतो तुम्हाला तुम्हाला एका वेळेस ज्यांची निवड करायची आहे म्हणून ज्या वेळेस तुम्हाला अनेक गोष्टींमधून एकच निवड करायची असेल तर त्याचे एकूण मार्ग होतात एन जेव्हा तुम्हाला दोन निवडायचे असतील बघा एन सी टू त्याचं स्टँडर्ड फॉर्म आहे डायरेक्ट आता याला मी असं म्हणतो बघा एन गुणीला त्याची मागची संख्या एन मायनस वन म्हणजे काय त्याची मागची संख्या म्हणजे समजा एक्झाम्पल दहा व्यक्ती आहे त्याच्यामधून दोन लोकांची मला समिती निवडायची आहे तर ती मी किती वेगवेगळ्या प्रकारे निवडू शकतो तर दहा गुणीला त्याची मागची संख्या नऊ भागीला दोन म्हणजे पंचेचाळीस वेगवेगळ्या प्रकारे मी निवडू शकतो समजा माझ्याकडे आठ व्यक्ती आहेत त्याच्यातून मला दोन लोकांची समिती निवडायची आहे तर मी किती वेगवेगळ्या प्रकारे निवडू शकतो तर आठ गुणीला त्याची मागची संख्या सात भागीला दोन सातीआटी छप्पन भागीला दोन अठ्ठावीस आता तुम्हाला लक्षात येत असेल की हा पर्टिक्युलर फॉर्म्युला आपण पुन्हा हस्तांदोलने हस्तांदोलने काढण्यासाठी पण आपण त्या ठिकाणी वापरतो दोन बिंदू जोडून किती रेषा तयार होतील त्याच्यासाठी देखील हा फॉर्म्युला वापरला जातो आणि दोन संघ एकत्र येऊन एकूण किती सामने खेळले जातात साठी पण हा वापरला जाऊ शकतो मी जर असं म्हटलं की एका स्पर्धेमध्ये पाच संघांनी भाग घेतला आणि त्यांनी प्रत्येकाशी एक सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले जातील तर तो फॉर्म तयार होईल फाईव्ह सी टू मग त्याला कसं लिहाल पाच पाचाच्या मागची संख्या चार भागीला दोन सो पाच वीस भागीला दोन होतील दहा लक्षात घ्या समजा एका सभेमध्ये वीस लोकांनी भाग घेतला प्रत्येकाने दुसऱ्याशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील तर ट्वेंटी सी टू कारण हस्तांदोलन होण्यासाठी दोन लोक एकत्र एक यावे लागतील सो so, याला कसं लिहिल वीस गुन्हेला त्याच्या मागची संख्या एकोणावीस भागीला दोन भाग द्या बे हा वर कटून जाईल एकशे नव्वद हस्तांदोलन त्या ठिकाणी होणार आहे आय होप तुम्हाला समजलंय तर हे काही स्टँडर्ड फॉर्म तुमचे पाठ असले पाहिजे डायरेक्ट उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की एका पिश्शी मध्ये पंधरा चेंडू आहेत आणि त्याच्यातून दोन चेंडू निवडायचे तर किती वेगवेगळ्या प्रकारे निवड केली जाईल सो so, पंधरा गुणीला त्याची मागची संख्या चौदा भागीला दोन दॅट टाईप तीन जर तुम्हा निवड करायची असेल तीन गोष्टींची निवड करायची असेल एन गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि त्याच्यातून तीन निवड करायची आहेत तर एन गुणीला त्याच्या मागची संख्या अजून त्याच्या मागची संख्या भागीला तीन फॅक्टोरियल आणि तीन फॅक्टोरियलची व्हॅल्यू होते सहा म्हणजे समजा दहा बिन लोक आहेत त्याच्यातून तीन लोकांची समिती निवडायची तर याला कसं लिहू बघा दहा गुणीला त्याची मागची संख्या नऊ गुणीला त्याची मागची संख्या आठ भागीला सहा आय होप तुम्हाला समजत आहे माझ्याकडे दहा चेंडू आहेत किंवा चौदा चेंडू आहेत त्याच्यातून मला तीन चेंडू निवडायचे तर ते कसे निवडले जातील चौदा गुणीला त्याची मागची संख्या तेरा गुणीला त्याच्या मागची संख्या बारा भागीला सहा स्टँडर्ड फॉर्म आहेत हे पाठ करून टाका समजा चार निवड करायची असेल आता मी हे थोडं पुढे काय घेऊन जाते तुम्हाला तर मागच्या गोष्टी तुमच्या सहज सोप्या होतील त्याच्यामुळे चार गोष्टींची निवड करायची असेल तर एन त्याच्या मागची संख्या त्याच्या मागची संख्या आणि त्याच्या मागची संख्या भागीला चार फॅक्टोरियल म्हणजे चोवीस तर हे फॉर्म्युले लिहून घ्या दोन तीन वेळेस लिहून काढा याचा वापर आपल्याला संभाव्यता देखील करायचा आहे मग बघा प्रश्न कसे विचारले जातात कॉम्बिनेशनवर प्रश्न कसे विचारले जातात हा शेवटचा मुद्दा बघा जेव्हा एन गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि तितक्याच्या तितके तुम्हाला सिलेक्ट करायचे दहा मधून दहा लोक सिलेक्ट केले तर हे किती वेळेस पॉसिबल हे एका वेळेस पॉसिबल आहे एन एन सिलेक्ट करतायत तर तो एकच मार्ग त्या ठिकाणी तुमचा होणार आहे तर बघा याच्यासाठी एक प्रश्न पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय एकूण आठ पुरुष आणि सहा महिलांमधून दोन पुरुष आणि दोन महिलांचा गट किती प्रकारे निवडता येईल आपल्याला गट कसा पाहिजे बघा दोन पुरुष मध्ये शब्द प्रयोग आहे आणि दोन महिला लक्षात घ्या दोन महिला आता पुरुषांचं निवड पुरुषांमध्ये होईल आठ पुरुष आहेत त्याच्यातून दोन पुरुष निवडायचेत आणि म्हणजे काय होतो गुणाकार सहा महिलांमधून मला दोन महिला निवडायचेत चला आता एट सी टू म्हणजे काय एट गुणीला त्याच्या मागची संख्या सात भागीला दोन गुणीला सहा गुणीला त्याची मागची संख्या भागीला दोन तर हे झाले अठ्ठावीस आणि हे तुमचे होतील तीन पंधरा झाले हे ओके बे बेतरिक्स पंधरा पंधरा ते आट, वीसाचे आजच्या बारा पंधरा दुने तीस आणि बारा किती होतील बेचाळीस तुमचं उत्तर चारशे वीस या ठिकाणी येणार आहे समजून घ्या बघा एकूण मार्ग कसे काढले आपण एकूण मार्ग आपल्याला पाहिजे होते दोन पुरुष आणि दोन महिला पाहिजे होत्या पुरुषांची निवड पुरुषांमध्ये होईल किती पुरुष होते आपल्याकडे आठ पुरुषांमधून दोन निवडले आणि सहा महिलांमधून दोन निवडले तर इतके तुमचे मार्ग त्या ठिकाणी होणार आहेत येस आय होप की तुम्हाला हे समजलं असेल पुढचा प्रश्न बघा दहा मुलं आणि दहा मुलींमधून दोन मुलांचा आणि दोन मुलींचा गट किंवा मध्ये शब्दप्रय किंवा आहे बेटा किंवा वापरलाय सो आपल्याला एकूण मार्ग ते गट बनवण्याचे एकूण मार्ग किती होतील बघा दोन मुलं पाहिजेत मला दोन मुले किंवा दोन मुली आपण सुरुवातीलाच घेतलाय आणि असेल तर गुणाकार टाकायचा किंवा असेल तर बेरीज टाकायची मुलांचं सिलेक्शन दहा मुलांमधून होईल किंवा म्हणजे बेरीज सी टू। चला म्हणजे आपला स्टँडर्ड फॉर्म गुणीला त्याची मागची संख्या भागीला दोन अधिक पंधरा गुणीला त्याची मागची संख्या भागीला दोन सो so, हे सिम्प्लिफिकेशन तुमचं आलं पंचेचाळीस इथं सिम्प्लिफाय करा हे सिम्प्लिफिकेशन आलं तुमचं दोनशे दहा हा कटून जाईल दोनशे दहा नाही पण एकशे पाच येईल एकशे पाच येईल या ठिकाणी सो एकशे पाच अधिक पंचेचाळीस म्हणजे तुमचं उत्तर एकशे पन्नास या ठिकाणी यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एकशे पंचे एकशे पाच अधिक पंचेचाळीस एकशे पन्नास तुमचं उत्तर आलंय आय होप तुम्हाला समजलं असेल किंवा चा वापर आपण कसा केलाय किंवा असेल तर आपण त्याला बेरजेने रिप्लेस करणार आहे पुढचा प्रश्न बघा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो बघा मी जेव्हा सात पुरुषांमधून तुम्हाला पाच पुरुष निवडायचे तर याचा स्टँडर्ड फॉर्म कसा कन्वर्ट करू शकतात तुम्ही आता हे लांब होईल तर याचाच अर्थ सात सी टू होतो म्हणजे सात आणि पाच यांच्यामधला जो फरक आहे तो इथं तुम्ही लिहू शकता म्हणजे दहा मधून आठ व्यक्ती निवड करायचे याचाच अर्थ दहा सी टू होतो पंधरा मधून तुम्हाला तेरा लोक निवड करायचे आहेत याचाच अर्थ पंधरा सी टू होतो कारण पंधरा आणि तेरा यांच्यातला फरक दोन आहे दहा आणि आठ यांच्यातला फरक दोन आहे मग मला सांगा आता दहा सी सेवन याला कसं लिहाल सांगा दहा सी थ्री लिहाल कारण की याचा दहा आणि सात यांचा फरक तीन आहे मी म्हटलं अकरा सी टेन कसं लिहाल येस इलेवन सी वन कारण अकरा आणि दहा यांच्यातला फरक या ठिकाणी एक आहे तर हे मुद्देच सर्व लिहून घ्या बघा हे पॉईंट्स लिहून घ्या दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि मगच नंतर तुम्ही उत्तरासाठी व्हिडिओ सुरू करा आता बघा सात एकूण मार्ग आपल्याला काढायचे एकूण मार्ग सात पुरुषांमधून आपल्याला पाच पुरुष निवडायचे पाच पुरुष आणि आपल्याला दोन महिला असा गट तयार करायचा सात पुरुष आणि दोन महिला सॉरी पाच पुरुष आणि दोन महिला आता पाच पुरुषांची निवड सात मधूनच होईल सो so, सात सी फाईव्ह आणि म्हणजे गुणाकार महिला तीन आहेत त्याच्यातून दोन निवडायचे आहेत so, चला आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा सात आणि पाच चा डिफरन्स किती होतो दोन गुणीला तीन आणि दोन चा डिफरन्स किती होतो एक तर स्टँडर्ड फॉर्म झाले ना सात गुणीला त्याची मागची संख्या सहा भागीला दोन आणि तीन सी वन म्हणजे तीनच भाग द्यायला कॅन्सल होऊन जायला तीनावर सात त्रिक एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एक यायला पाहिजे आय होप की तुमचं पण हेच उत्तर आलेलं असेल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परमिटेशन कॉम्बिनेशनवरचा कन्सेप्ट आणि त्याच्यावरचे उदाहरणं आपण या सत्रामध्ये आपण बघितले आय होप की तुम्हाला हे समजलं असेल थँक्यू व्हेरी मच बाय बाय हॅपी लर्निंग